आगामी काही दिवसांमध्ये जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न होत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी इतर घटक पक्षांच्या वतीने पक्षविरहित शेतकरी विकास पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीची कोणती संमती न घेता सहकार पॅनलला पाठिंबा असल्याचे दर्शवत बॅनरवर वंचितचे पक्षप्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे फोटो प्रसिद्ध करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीची परवानगी न घेता सुरू असलेले समर्थनाचे कार्य हे निश्चितच दिशाभूल करणारे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकातून केला आहे. शेतकरी सहकार पॅनल सोबत कवडीचाही संबंध नसताना पॅनलच्या वतीने वंचितचे नाव कसे घेण्यात आले असा प्रश्न उपस्थित करून या प्रकरणी तत्काळ खुलासा करावा अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे. यामुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. शेतकरी सहकार पॅनलच्या वतीने वंचितचे नाव घेऊन आजपर्यंत जे काही प्रसिद्ध पत्रक तयार करण्यात आलेले आहे किंवा बॅनरवर फोटो प्रसिद्ध केलेले आहेत तो तत्काळ हटवण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष गणेश चौकशे यांनी केली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकारण कोणत्या दिशेला वळण घेते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. कधी सहकार विकास पॅनल त्याच्या जे आपले प्रचार पत्रिका आहे त्याच्यावर तुमचे जे नेते आहे त्या नेत्याचे फोटो टाकलेले आहे, त्या फोटोबद्दल तुमचा विरोध काय आहे? कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आम्ही शेतकरी विकास पॅनलमध्ये सहभागी आहोत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून स्थानिक स्तरावरून प्रयत्न झाले होते, मात्र ते प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यानंतर या निवडणुका लढण्यासाठी आमचे जिल्हा प्रभारी आदरणीय प्रतिभा वानकडे यांच्या आदेशाने व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष शरदभाऊ वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे व तालुकाध्यक्ष म्हणून मी स्वतः, आम्ही काँग्रेसच्या गटनेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर, माजी जिल्हाप्रमुख अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रंगराजे देशमुख, प्रकाशसिंह ढोकणे यांच्यासोबत चर्चा करून जागांची वाटप करण्यासाठी समाधानकारकरित्या चर्चा केली व त्यानंतर आम्ही शेतकरी विकास पॅनल या आघाडीचे आम्ही घटक झालो. निवडणुकांचा प्रचार चालू असताना आमच्या विरोधामध्ये शेतकरी सहकार विकास पॅनल तयार झालेलं आहे व त्यांनी त्यांच्या प्रचार पत्रकावरती आमच्या नेत्यांचे फोटो वापरलेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखादेव ठाकूर यांचे फोटो त्यांच्या प्रचार पत्रकावरती आहेत. मुळात हे चुकीचं आहे. त्यांच्याशी आमची कोणतीही प्रकारची चर्चा नाही, युती नाही, तरी त्यांनी आमच्या नेत्यांचे फोटो का वापरावे? जनतेला, मतदाराला दिशाभूल करण्यासाठी, संभ्रमित करण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयोग आहे आणि खरं तर ही बाब निषेधात्मक आहे. या संदर्भामध्ये काल आमच्या जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या पॅनलच्या प्रणेत्यांना एक खुलासा पत्र दिलेलं आहे. या बाबतीत त्यांनी खुलासा करण्यास सांगितलेलं आहे. इतके असूनही त्यांचे कार्यकर्ते असा आमच्या नेत्यांचे फोटो वापरून प्रचार पत्रक सोशल मीडियावरती व्हायरल करत आहे. मुळात हे चुकीचं आहे. त्यांनी त्यांचा प्रचार करावा, मात्र त्यांच्या स्वतःचे चेहरे, स्वतःचं नाव वापरून आमच्या नेत्यांचा चेहरा वापरण्यात त्यांना काही एक अधिकार नाही आहे. आणि हे असेच जर चालत राहिले तर आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेशभाऊ चौकशे ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत.